नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बातमी आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून ठाकरे सरकारने जवळजवळ दहा लाख विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे आता विद्यापीठाने सुद्धा आपली निकालाची प्रक्रिया सुरू करून प्रवेश प्रक्रिया त्याचबरोबर कॉलेज सुरू करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे नवीन प्रवेश आणि कॉलेज सुरू करण्यासंदर्भातच महत्वाचे अपडेट आता आपल्याला प्राप्त होत आहेत सविस्तर बातमी पाहूयात राज्यातील तेरा अकृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष ते अंतिम वर्षात सुमारे पन्नास लाख विद्यार्थी शिक्षण घेत होते राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्याचा निर्णय झाला होता मात्र अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा पेच कायम होता मुख्यमंत्र्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा केली या बैठकीमध्ये के बहुतांश कुलगुरूंनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला एक ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया तर एक सप्टेंबर पासून सुरू होणार कॉलेज विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रथम द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा अथवा मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक ते एकतीस ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे तर एक सप्टेंबर पासून महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत एक ते पंच पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस या कालावधीत प्रथम सत्राची परीक्षा घेण्याचे नियोजन आता विद्यापीठांना करावे लागणार आहे विद्यार्थ्यांचे असे होणार गुणांकन प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील सरासरीवरून पन्नास टक्के तर इंटरनल असेसमेंटवरून पन्नास टक्के गुण दिले जाणार आहेत मात्र अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने गुणदान केले जाणार आहे गुणपत्रिकेवर गुणांच्या टक्केवारीऐवजी ग्रेड दिला जाणार आहे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झाला अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड नको आहे तो विद्यार्थी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाकडे अपग्रेडेशनसाठी अर्ज करू शकणार आहे दरम्यान परीक्षा दिल्यानंतर ग्रेडपेक्षा जास्त गुण पडत असतील तरच गुणपत्रिकेमध्ये बदल केला जाणार आहे अन्यथा पूर्वीचा ग्रेड कायम राहणार आहे असे राज्यस्तरीय समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले तर मित्रांनो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा हा मोठा प्रश्न आता विद्यापीठाने सोडवलेला आहे आणि आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाच्या प्रवेशासंदर्भात सुद्धा आता हे महत्त्वाचे अपडेट आपल्याला प्राप्त होत आहेत एक ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन एक पासून कॉलेज सुरू होणार हे आता निश्चित झालं आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा त्याचबरोबर असेच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका